फ्रेंड्स, मी संजना। आज तुम्हाला सिमला मिरचीची सुकी भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे हाफ के जी सिमला मिरची अशी कट करून घेतलेली आहे पीसेसमध्ये। त्यानंतर दोन बटाटे घेतलेले आहेत, ते पण असे मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत पीसेस। नंतर लागणार आहे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, जिरं, साधा लाल तिखट, हळद, धनिया पावडर, मीठ, फोडणीसाठी तेल। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी 3 टेबलस्पून ऑइल घालणार आहे। हे 3 टेबलस्पून ऑइल होतं आणि त्याच्यात मी हे जे बटाटे आहेत हे मी आता फ्राय करून घेणार आहे। मी इथे बटाटे हे आधीच फ्राय करून घेते, त्याला एक क्रिस्पी लेयर आला की भाजीमध्ये छान लागतं। तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही फोडणीमध्ये पण ते घालू शकता। आता माझे बटाटे छान फ्राय झालेले आहेत, मी हे काढून घेते। बटाटे फ्राय करून झालेले आहेत, मी काढून घेतले। आता ह्याच ऑइलमध्ये आपण जिरं घालायचं आहे, 1/2 टीस्पून जिरं, 2 बारीक चिरलेले कांदे, 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट। आता हे छान फ्राय करून घेऊया आपण। आता हे मी व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर आपण शिजून घेऊया। आता आपण ओपन करून बघूया। कांदा आपला फ्राय होत आलेला आहे, ट्रान्सपरंट होत आलेला आहे। ह्यात आपण एक टोमॅटो आहे हा मीडियम साईजचा, मोठा टोमॅटो घ्यायचा थोडा, आणि हा ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा। आता कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू देऊया आपण झाकण ठेवून। आता आपण कांदा टोमॅटो शिजलाय का बघूया। कांदा टोमॅटो बघा अगदी छान शिजलेला आहे, टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करूया। ह्यात मी 2 टीस्पून साधा लाल तिखट घालते, 1/2 टीस्पून हळद, तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता, त्यानंतर 1/2 टीस्पून धनिया पावडर, थोडंसं सॉल्ट ॲड करते आणि हे पण जरा मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता बघा व्यवस्थित सगळं मिक्स झालेले आहेत मसाले। ह्यात मी थोडंसं आमचूर पावडर ॲड करणार आहे, अगदी थोडं। जर टोमॅटो आंबट असतील तर तुम्ही हे स्किप करू शकता। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला घालते। आता मी ह्याच्यात हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता मी ह्याच्यामध्ये सिमला मिरची ॲड करते आणि हे जे फ्राय केलेले बटाटे होते ते पण ॲड करते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आपण मसाला फ्राय करताना थोडंसं सॉल्ट घातलं होतं, आता अजून थोडं बघून घालायचं आहे टेस्टपुरती। ही भाजी तुम्ही आता वाफेवर शिजून ड्राय पण करू शकता किंवा तुम्हाला थोडंसं पाणी लागलं तर ॲड करून घेऊ शकता। अगदी 1 ते 2 टीस्पून एवढं पाणी जरासं मी घातलेलं आहे आणि ही आता वाफेवर आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजत ठेवायची। आपण ओपन करून बघूया। लो फ्लेमवर अगदी मी शिजत ठेवली होती भाजी, तुम्ही बघू शकता शिजत आलेली आहे। तुम्हाला हवं तर शिमला मिरची अगदी सॉफ्ट पण करू शकता
आणि कोणाला आवडत क्रंची आवडत असेल तर तुम्ही क्रंची पण ठेवू शकता थोडंसं. मी कोथिंबीर घालते आणि आणखीन एक दोन मिनटं शिजून घेणार आहे मी. आता आपण बघूया आपली भाजी मस्त शिजलेली आहे, अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि ही अशी ड्राय भाजी असते. आता आपण सर्व करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली सिमला मिरची आणि बटाटा ही सुकी भाजी रेडी झालेली आहे. ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा दाल राईस वगैरे असं केलं तेव्हा हे कॉम्बिनेशन छान लागतं. टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली तर नक्की लाईक करा.